विद्यार्थी मित्रांनो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स शेपला आपण असं म्हणतो की अडेसिव्ह फोर्स आणि कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द सॉलिड अँड लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, त्यावर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंडंट असतो. पुस्तकात पेज नंबर 37-38 वर हा टॉपिक आलेला आहे, तो मागच्याच क्लासमध्ये आपला डिस्कस झाला होता. आज आपण शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स ऑन सॉलिड सरफेस या संदर्भातली माहिती मघाशी मी व्हिडिओमध्ये सांगितली. पेज नंबर 38 आणि पेज नंबर 39 वर हा टॉपिक आलेला आहे. या ठिकाणी आपण एक सॉलिड सरफेस घेतला, त्यावर एक लिक्विड जे या सॉलिड सरफेसला वेट करतं, ओलं करतं, आणि त्यामुळे सॉलिड आणि लिक्विड ज्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर इथे तीन वेगवेगळे मीडियम आहेत. एक सॉलिड आणि लिक्विड, हे झाले दोन, सॉलिड लिक्विड आणि तिसरा एअर. सो इथे तीन फोर्सेस आपल्याला कन्सिडर करायचे आहे. फोर्स T1 इट इज ड्यू टू द सॉलिड अँड लिक्विड इंटरफेस. T2 इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बिटवीन द सॉलिड अँड एअर. आणि तिसरं फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन बिटवीन एअर अँड लिक्विड. एअर अँड लिक्विड. आता इथे T1 आपण राईट साईडला दाखवलाय, टँजेन्शियल फोर्स असतो. T2 अँड T3. आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा जर असेल तर T3 चा कॉम्पोनंट अलॉंग T1 घ्यावा लागेल आपल्याला, T3 कॉस थीटा. म्हणून आपलं इक्वेशन होईल T2 इज बॅलन्स बाय T1 प्लस T3 कॉस थीटा. सो द इक्वेशन बिकम्स T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थीटा. हा T1 या बाजूला जर घेतलं तर दॅट विल बी T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 कॉस थीटा. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3 इज द फॉर्म्युला. आता इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍक्यूट केव्हा येतो, जेव्हा T2 इज ग्रेटर देन T1, आणि त्याच्यामुळे मग थीटा विल बी पॉझिटिव्ह, सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विल बी ऍक्यूट. तेच जर काचेचं समजा सॉलिड टेबल आहे, त्याच्यावर काच आहे आणि त्या काचेवर मर्क्युरीचा ड्रॉप तुम्ही टाकला, तर या केसमध्ये मर्क्युरी हा काचेला चिपकणार नाहीये, त्याच्यामुळे इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस. अगेन इन दिस केस T2 मायनस T1 अपॉन T3 विल बी निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह केव्हा असतो, ज्या वेळेला कॉस थीटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो दिस पार्ट इज एक्सप्लेन्ड इन द बुक ऑन पेज नंबर 39. आणि मग फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे सुद्धा पुस्तकात आलेले आहेत. नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड, इम्प्युरिटी आणि टेम्परेचर. सरफेस टेन्शन दोन फॅक्टर्सवर अवलंबून राहते, इम्प्युरिटीज आणि टेम्परेचर. आय एम रेफरिंग टू पेज नंबर 39. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा प्युअर वॉटरसाठी 0 असतो, पण तोच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मर्क्युरीसाठी मात्र 140 डिग्रीपर्यंत असतो. सो हा टेबलसुद्धा टॉपिक 2.4.4 आलेला आहे टेबल. त्यानंतर मी तुम्हाला थिरॉटिकल एक पान वाचायला सांगणार आहे, पान नंबर 40. त्यावर थिरॉटिकली हे एक्सप्लेन केलं आहे की लिक्विडचे जे सरफेस असतात ते कॉन्व्हेक्स असतील किंवा कॉन्केव्ह असतील, तर तिथे प्रेशरचं
डिफरन्स किती असतो. पण पेज नंबर 41 वर जो टॉपिक आलेला आहे, दॅट इज एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. तर मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितलं, लिक्विड ड्रॉप किंवा छोटे छोटे बबल्स हे सरफेस टेन्शनमुळे तयार झालेले असतात. आणि हे जे उदाहरण मी इथे घेतलंय की एक लिक्विड ड्रॉप आहे ज्याची रेडियस आर आहे, त्याच्या आतमधलं प्रेशर, ड्रॉपच्या आतमधलं प्रेशर पी आय आहे, आणि ड्रॉपच्या बाहेरचं प्रेशर पी ओ या लेटरनी आपण दाखवलंय. समजा हा ड्रॉप आपण थोडा आणखी त्याचा शेप वाढवला, तर आर जी त्याची रेडियस होती ती डेल्टा आरनी वाढवली, त्याच्यामुळे मग नवीन रेडियस झाली आर प्लस डेल्टा आर. मग आधीचा एरिया किती होता, सरफेस एरिया वी आर टॉकिंग अबाउट, सरफेस एरिया ए वन इज 4πr², बट नाऊ द ड्रॉप इज इन्क्रीज इन साईज, देअरफोर सरफेस एरिया विल बी 4πr² जागी आर प्लस डेल्टा आर चा स्क्वेअर. मग ही टर्म आपण ए प्लस बीचा स्क्वेअर अशी एक्सपांड केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल 8πr डेल्टा आर प्लस 4πr² प्लस 4π डेल्टा आर स्क्वेअर. सो दॅट डेल्टा आर स्क्वेअर ती टर्म निग्लेक्ट करता येते. देअरफोर द चेंज इन सरफेस एरिया, का काढतोय आपण चेंज इन सरफेस एरिया, कारण आपण एक फॉर्म्युला शिकलो आहे, सरफेस टेन्शन जर टी असेल तर वर्क डन इज इक्वल टू सरफेस टेन्शन इन टू चेंज इन सरफेस एरिया. सो ए टू मायनस ए वन इज 8πr डेल्टा आर. सो वी गेट अ इक्वेशन, वर्क डन इन एक्सपांडिंग द ड्रॉप साईज विल बी टी इंटू 8πr डेल्टा आर. अगेन वर्क डन इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, इथे डिस्प्लेसमेंट किती आहे, डेल्टा आर इतकी डिस्प्लेसमेंट आहे, म्हणून वर्क डनचा दुसरा फॉर्म्युला मी इथे वापरतोय, फोर्स इंटू डेल्टा आर. आता इथे फोर्स जो आहे, दॅट फोर्स इज ऑब्टेन्ड फ्रॉम द इक्वेशन ऑफ प्रेशर, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, देअरफोर फोर्स इज इक्वल टू प्रेशर मल्टीप्लाइड बाय एरिया. सो एक्सेस प्रेशर पी आय मायनस पी ओ, आतला आणि बाहेरचं यांच्यामधला फरक, इंटू एरिया इज 4πr². सो वर्क डन इज इक्वल टू पी आय मायनस पी ओ 4πr² इंटू डेल्टा आर. डेल्टा आर हा फॅक्टर इथून आलाय वर्क डनचा. ओके, म्हणजे दोन्ही इक्वेशन जे आहेत ते डी डब्ल्यूचेच आहेत. मग ते आपण इक्वेट केले तर यू गेट अ फायनल इक्वेशन, पी आय मायनस पी ओ इज इक्वल टू 2t अपॉन आर. पुस्तकामध्ये व्यवस्थित हा टॉपिक एक्सप्लेन केला आहे, हे तुमचं होमवर्क आहे, तुम्हाला लिहायचं आहे, ऑब्टेन द फॉर्म्युला फॉर ऑर द इक्वेशन फॉर एक्सेस प्रेशर इनसाइड अ ड्रॉप. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज लॅपलास लॉ ऑफ अ स्पेरिकल मेम्ब्रेन. लॅपलास लॉ नावाने हा टॉपिक पुस्तकामध्ये आहे. तर तुम्हाला हे मी ड्रॉपच्या बाबतीत सांगितलं, बबल जर असेल तर इट कम्स टू 2t अपॉन आर च्या ठिकाणी 4t अपॉन आर हा फॉर्म्युला येतो. तो सुद्धा पुस्तकात एक्सप्लेन केला आहे. त्याच्यावर आधारित गणित सुद्धा खूप एक चांगलं गणित पेज नंबर 41 वर आलेलं आहे. 2 मार्कासाठी जे गणित विचारतात, एक्झाम्पल इज 2.6, दॅट इज युअर होमवर्क, एक्झाम्पल 2.6 ऑन पेज नंबर 41. आय थिंक फॉर टुडे दिस मच इज सफिशियंट, सो We will stop here. हे सगळं वाचा पुस्तकातून, होमवर्क सॉल्व करा. मी होमवर्क व्यवस्थित सांगितलंय, एक्झाम्पल 2.6 तुम्हाला लिहायचं आहे, लॅपलास लॉ दॅट इज टॉपिक 2.4.6, त्याआधी मी तुम्हाला सांगितलंय पेज नंबर 39 वरचा एक्झरसाइज, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऑन सरफेस टेन्शन, आणि कॉस थीटासाठी जो फॉर्म्युला येतो आहे T2 मायनस T1 अपॉन T3, हे सगळे पॉईंट्स वहीमध्ये लिहा. ओके.